बनावट डिझेल ची विक्री करणारी टोळी सोलापूर पोलिसांनी जेरबंद केली आहे। पालघर पर्यंत जाऊन तपास करत बनावट कंपनी ही सील केली, तसेच 17 कोटींचा मुद्देमालही जप्त केला आहे। रसायन मिसळलेल्या भेसळयुक्त डिझेलची निर्मिती आणि विक्री करण्यात येते अशी माहिती पोलिसांना मिळाली होती। तसा तपास समोरही आला होता। या गुन्ह्याची व्याप्ती मुंबईतील पालघर पर्यंत गेली आहे। साई ओम पेट्रो स्पेशालिटीज लिमिटेड या कंपनीकडून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे। त्यांच्याकडून डिझेल बनवण्यासाठी केमिकल कोठून आणले आहे याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी पत्रकारांना दिली। सोलापूर शहरामध्ये आकांक्षा ट्रॅव्हल्सच्या पार्किंगच्या जागेमध्ये बेकायदेशीररित्या टँकर उभा होता आणि तो त्याच्यामधून आकांक्षा ट्रॅव्हल्सच्या बसेसमध्ये डिझेल सदृश्य पदार्थ भरताना मिळून आलेला होता। त्या अनुषंगाने फौजदार चौडी पोलीस स्टेशनला 698/2021 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर घटनेत त्यावेळी 6 रुपये अटक करण्यात आलेले होते। नंतर टँकर ज्यानं पाठवलेला होता असा एक आरोपी त्यालाही अटक करण्यात आलं आणि त्यानं हा डिझेल सदृश्य माल ज्या ठिकाणावरून आणला ते ठिकाण खुपरी तालुका वाडा जिल्हा पालघर या ठिकाणी असून त्या ठिकाणची जी कंपनी आहे त्या ठिकाणी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री साळुंके त्याचबरोबर PSI श्री शिंदे आणि त्यांची टीम त्या ठिकाणी पोचले असता सदर ठिकाणी बेकायदेशीररित्या डिझेल सदृश्य पदार्थ बनवून त्याची बाहेर विक्री किंवा सप्लाय करत असलेल्याचं दिसून आलेलं आहे। त्या अनुषंगानं आतापर्यंत एकूण ज्या गुन्ह्यात वापरलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या टँकर बसेस सदर ठिकाणच्या कंपनीमधील मशिनरी आणि तो परिसर असं एकूण मिळून जवळपास 17 कोटी 21 लाख रुपयाची प्रॉपर्टी किंवा मुद्देमाल आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेला आहे। हिमांशू संजय भूमकर व 21 राहणार भूमकर कॉलनी वैराग बार्शी यांना अटक झाली असून दिनांक 20 पर्यंत त्यांना कोठडी मिळाली आहे। ते टँकरमधून डिझेल पाठवत होते। पालघरमधील दोघांनाही अटक करण्यात आली आहे। सोलापुरातील हॉटेल समर्थजवळ एका टँकरमधून खासगी बसमध्ये बेकायदेशीर डिझेल भरताना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 14 ऑक्टोबर रोजी ही कारवाई केली होती। तर या जागेमध्ये टँकरमधून खासगी बसमध्ये डिझेल भरत होते। गुन्हे शाखेने या ठिकाणी छापा मारून कारवाई केली होती। घटनेदिवशी 6 जणांना ताब्यात घेतलं होतं। 1 डिझेल टँकर आकांक्षा लॉजिस्टिकच्या 3 बसेस जप्त केल्या आहेत। ही कामगिरी पोलीस आयुक्त हरीश बैजल पोलीस उपायुक्त बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय साळुंके सहायक पोलीस निरीक्षक सचिन बंडगर नंदकिशोर सोळुंके श्रीनाथ महाडिक फौजदार संदीप शिंदे व अन्य टीमने पार पडली। या बनावट डिझेल विक्री करणारी टोळी पोलिसांनी जेलबंद करतच पालघरची कंपनीही सील केली। गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हस्तगत केला आहे 17 कोटीचा मुद्देमाल।